जागतिक महिला दिनानिमित्ताने हडपसर येथील मावळा ग्रुपच्या युवा कार्यकर्त्याने म्हणजेच माननीय घनश्याम बापू हक्के संस्थापक अध्यक्ष धनगर युवक संघ यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा शशिकलाताई वाघमारे व इतर सर्वच महिलांच्या हस्ते हडपसर येथील अमर कॉटेजच्या बागेच्या आवारात रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रिपाईच्या महिला पुणे शहर अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. घनश्याम हक्के बोलताना म्हणाले की पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, त्यामुळे सृष्टी टिकायची असेल तर यासाठी वृक्ष लागवड करणं खूप गरजेचं आहे आणि याच उद्देशाने मावळा ग्रुपच्या वतीने महिला दिनाच्या दिवशी खास महिलांच्याच हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही घेतला आहे. यावेळी कार्यक्रमास किसन कोलते, हनुमंत गोफणे, शेखर चौरे, गणेश गौरे, बालाजी सलगर, हरी वाघमारे, गंगाधर भिसे, सुमित जानकर, महेश सलगर, छाया बोरुडे, छाया कोलते, शालन गोफणे, उज्ज्वला गौरे, रेशमा हक्के, स्वरूपा हक्के, ऋतुजा गौरे, पूजा घोडके आदी उपस्थित होते. या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे प्रेस नाईन न्यूजचे राकेश वाघमारे यांनी. महिला दिनाच्या सगळ्यांना महिलांना शुभेच्छा देते. आता पुणे या ठिकाणी जे वृक्ष लावलेले ते युवकांनी बापू हक्के यांनी हे वृक्ष लावलेले आहेत. महिलांना आम्हाला बोलवलं आणि महिलांना सांगितलं की बघा माव मुलांनी युवकांनी जी सावली केली ती मायेची सावली आहे ती, आणि ती मायेची सावली म्हणजे एक आईच असतं ते झाड. म्हणजे मी घनश्याम बापू हक्के, मावळा ग्रुप, मावळा ग्रुपचा संस्थापक, धनगर समाज युवक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. माझ्या तमाम मावळा ग्रुपचे सर्व जे सहकारी आहेत, धनगर समाज युवक संघटनेचे जे पण काही माझे सहकारी आहेत, त्या सर्वांतर्फे मी आज जागतिक महिला दिनाच्या सर्व भगिनींना शुभेच्छा देतो. आज आपण पाहत आहोत ग्लोबल वॉर्मिंगच्या या दुनियेमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून कुठेतरी ही हिरवळ कुठेतरी आपण टिकवली पाहिजे, पर्यावरणाचा ऱ्हास टाळला पाहिजे. म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे आणि आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज ताईंना बोलून ताईंच्या हस्ते या ठिकाणी आज आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. नक्कीच महिला दिनाच्या निमित्त पुढेही आम्ही पुढच्या वर्षी देखील यापेक्षा चांगले चांगले उपक्रम हाती घेणार आहोत. आज ताई या ठिकाणी आल्यात, ताईंनी अतिशय मोलाचा असा आम्हाला उपदेश केलेला आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व माझ्या भगिनी, सर्व माझे सहकारी यांनी अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्या सर्वांच्या सहकार्यामुळं. त्याचप्रमाणे माझे मित्र राकेश वाघमारे जे वेळोवेळी मला सहकार्य करीत असतात, या सर्वांच्या सहकार्याने आज हा चांगला कार्यक्रम आम्ही पार पाडलेला आहे. त्याबद्दल परत एकदा मी जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो व थांबतो.